मी स्वप्नातही कधी मंत्री होईल असा विचार केला नव्हता. मात्र मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला त्यावेळेस अचानकपणे सांगण्यात आलं की तुम्हाला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आणि हे ऐकून मला धक्काच बसला. तर अशी भावना व्यक्त केली होती अजित पवारांसोबत सत्तेत गेलेल्या 8 आमदारांपैकी एक असणारे आणि नुकतंच मदत व पुनर्वसन खात्याचा पदभार स्वीकारणाऱ्या अनिल पाटील यांनी. अजित दादांची निकटवर्तीय आणि पहिल्याच टर्म मध्ये मंत्रीपदाची शपथ घेणारे कोण आहेत अनिल पाटील आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत. अनिल भाईदास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे रहिवासी आहेत आणि अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आणि याशिवाय अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद सुद्धा आहेत. अनिल पाटील यांचा जन्म 7 जुलै 1968 साली झाला आणि त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात उच्च शिक्षण घेतले. पाटील यांची राजकीय कारकिर्दही ग्रामपंचायतीपासून सुरू झाली, त्यामुळे पाटील यांना तळागाळातील छोट्या मोठ्या समस्यांची जाणीव आहे. पाटील हे सुरुवातीला भाजप पक्षात होते. अमळनेर तालुक्यातील महाड मारवड डांगरी या गटातून ते पहिल्यांदा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी अमळनेरच्या बाजार समिती सभापती पदावर 10 वर्ष राजकारण केले. त्यानंतर ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून 15 वर्ष कार्यरत होते. पुढे त्यांनी जळगाव दूध संघाच्या संचालक पदाचा 5 वर्ष पदभार सांभाळलाय. सोबतच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून 10 वर्ष काम पाहिले. 2014 पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती, मात्र मोदी लाट असतानाही अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी अनिल पाटील यांचा पराभव केला होता. पुढे 2019 मध्ये पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून 14वी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. खान्देशच्या राजकारणात पाटील यांनी चांगलं स्थान मिळवले. अमळनेर मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत पाटील समाजाने त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला होता, त्यामुळेच ते निवडून आल्याची चर्चा होती. मतदारसंघात पाटील हे लोकोपयोगी कामांसाठी नेहमीच पुढाकार घेतात. अनिल पाटील हे अजित पवारांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून सुद्धा ओळखले जातात. पहाटेचा शपथविधी असो की दुपारचा, पाटील हे दोन्ही वेळेस कट्टरपणे अजित पवारांसोबतच होते आणि आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आमदार झालेल्या अनिल पाटील यांना अचानकपणे मंत्रीपदाची लॉटरी लागलीये असं म्हणणं आता वावगं ठरणार नाहीये. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्याला भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्या रूपाने तिसरं मंत्रीपद मिळाले. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांसाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.